मला एक आश्चर्य वाटतं की मुळात काँग्रेसचं अस्तित्व या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसतंय कुठे? आणि त्यामुळे काँग्रेसने अनेक वेळा काँग्रेस इशाऱ्याची कोणी चिंता करत नाही. मागचे प्रदेशाध्यक्ष एक शब्दाने सरकारबद्दल कधी बोलले नाही. नवीन प्रदेशाध्यक्ष काय करतायत माहीत नाही. मुळातच सत्तेचा रिमोट ना शिवसेनेकडे आहे तो कोणाकडे आहे सगळ्यांना माहीत आहे. काँग्रेसचं अस्तित्व सरकारमध्ये कुठं दिसतच नाही. त्यामुळे पक्षाचं अस्तित्व नाही तर मंत्री तर कुठं दिसणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता इशारे देण्याचं काम सोडून दिलं पाहिजे मंत्र्यांनी. एवढी जर लाचारी राहून सरकारमध्ये राहायची जर वेळ आली असेल काँग्रेस पक्षावर असं वाटत असेल तर त्यांनी सरळ सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे आणि आपलं स्वतःची ताकद दाखवून दिली पाहिजे.